सुप्रभात, आज माझा सुट्टीचा दिवस आहे आणि मी एक हलका फुलका व्लॉग करायचा विचार करतोय. गेले 8-10 दिवस मी क्लासेस घेत होतो. एक दोन बॅच झाल्या यूट्यूब कंटेंट क्रिएशनच्या. दिवसभर क्लास होता आणि उद्यापासून पुन्हा फोटोग्राफीचे बॅचेस आहेत. सो आजचा एक दिवस मला मिळालेला आहे सुट्टीचा, जो मी निवांत घालवणार आहे आणि गमती जमती शूट करणार. खरं तर प्लॅन होता साऊथ इंडियन फूड खायचा नाश्त्याला, पण उशीरच एवढा झाला, सुट्टीचा दिवस आहे. तर वाटेत जाताना हे हॉटेल दिसलं आणि प्लॅन बदलला, नाश्ता स्किप, डायरेक्ट ब्रंच. मी आलोय महाराष्ट्र लंच. काळा चिकन थाळी एक वडे. पांढरा रस्सा ज्याच्यासाठी मी इथे येतो खास. मी वीकडेला बऱ्याचदा येतो इथे महाराष्ट्र लंच होम. हे खूप फेमस आहे त्यामुळे सॅटर्डे संडे पॅक असतं. सो मी वीकडेला येतो, अजिबात गर्दी नसते. आणि आणखी एक हॅक अशी आहे की इथे अनलिमिटेड पांढरा तांबडा रस्सा मिळतो. सो मी तांबडा घेत नाही, पण पांढरा रस्सा एवढा पितो त्याचा तुडुंब भरून जातो मी. आता आज आणखी काय काम होणार आहे का हा प्रश्न पडलाय मला. गेले 8-10 दिवस सकाळी वेळ नाही मिळायचा नाश्ता करायला आणि मी ओट्स बनवून खायचो. सो म्हटलं आज काहीतरी खास होऊ देत म्हणून साऊथ इंडियन फूड खाणार होतो. वाटेत हे लागलं, आपोआप थांबलो नेहमीसारखं आणि ब्रंच झालाय माझा. कडकडीत ऊन होतं आणि दुपारी अचानक वादळी पाऊस झाला, विजा चमकल्या आणि ठाण्यामध्ये गारा पडल्या. आणि मी आता पाऊस थांबलाय आणि खाडीवरती आलोय. संध्याकाळचा इंद्रधनुष्य दिसलं. आता गेले 8-10 दिवस आम्ही सह्याद्री, गडकिल्ले, पावसाळा, कळसुबाईवरनं पाऊस, रतनगड, हरिश्चंद्रगडाचा पाऊस, हे सगळं 8-10 दिवस बोलत होतो. इंद्रवज्र अशा सगळ्या गप्पा होत्या आणि आज ठाण्यात पाऊस पडला. लास्ट वीक जो मी कोर्स घेतला, डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग किंवा यूट्यूब कंटेंट क्रिएशन कोर्स, त्याच्यामध्ये मी एक प्रयोग केला. आपण ज्या भागात राहतो त्या आसपास भरपूर स्टोरीज असतात ज्या आपण शूट करत नाही किंवा खूप स्कोप आहे त्या शूट करण्यासाठी. तर आम्ही ठाणे कोळीवाडा निवडला आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरलो आणि बऱ्याचशा गोष्टी शोधल्या. मुलांनी त्याच्यावर रील बनवले, म्युझिक व्हिडिओ बनवले, डॉक्युमेंटरी शूट केल्या,
देवेशूच्या आईची डॉक्युमेंटरी एक माशांवरती शूट केली छोटीशी, आणि देवेशूची जी आईची अजून देवेशूने जुनं घर 150 वर्षांपेक्षा जास्त जुनं घर आणि त्याबद्दल कौलारू घराबद्दल बोललाय. सो माझं म्हणणं आहे की आपल्या आसपास खूप स्टोरीज आहेत ज्या ड्राफ्ट होणं गरजेचं आहे. सो ह्या कोर्सने आम्ही काम सुरू केलं. गेल्या आठवड्यात या कोर्स दरम्यान एक गंमत झाली. शाळेतल्या मित्रांनी एका टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेला क्रिकेटच्या, आणि माझा फुल डे कोर्स होता तर मला जायला शक्य नव्हतं, आणि ही पोरं जिंकली आणि पुढचा राऊंड रात्री 8 वाजता होता. सो मी क्लास संपवला आणि ग्राउंड गाठलं, एक मॅच खेळायला मिळाली, 2-3 सिक्स मारले आणि एक बारकेशी ट्रॉफी घेऊन सगळे परत आले. अचानक एवढा जोरदार पाऊस झाला की मी कपडे धुतले होते ते वाऱ्याने पडले, मळले, माती लागली आणि मला ते परत धुवावे लागले.